हेलो फ्रेंड्स, नमस्कार. मी डॉक्टर सुनीता नितीन गायकवाड पुन्हा एकदा आपलं स्वागत करते आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे माऊली हॉस्पिटल करंजाळे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी पुन्हा एकदा विनंती करते की जर तुम्ही अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्ही आमचा कुठलाही नवीन आरोग्यविषयक व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच तुम्ही आम्हाला फेसबुक पेजवरही जॉईन होऊ शकता, ज्याचंही नाव आहे माऊली हॉस्पिटल करंजाळे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. फ्रेंड्स, आमच्या दवाखान्यात येणाऱ्या काही पालकांची अशी तक्रार असते की डॉक्टर, आमचं बाळ माती खातं, आम्ही रागावतो पण तरीही ते ऐकत नाही आणि लपून छपून नजर चुकून चोरून चोरून माती खातच, यावर उपाय काय? काही पालक तर आम्हाला सांगतात की याला मातीवरच एखादं इंजेक्शनच देऊन टाका. फ्रेंड्स, असं मातीवरचं कुठलं इंजेक्शन असतं का? असं माझ्या तरी ऐकवत नाही. हो, मात्र या माती खाण्यावर उपचार नक्कीच आहेत, पण त्याआधी आपण मुलं माती, वाळू, खडू, पेन्सिल इत्यादी का खातात, त्यामागची कारणे काय, त्यावरील उपचार काय आणि तुमचं बाळ माती खात असेल तर तुम्ही घरी काय काळजी घ्याल, याविषयी सर्व काही सविस्तरपणे आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ. माती खाणे यालाच आमच्या वैद्यकीय परिभाषेत पायका असेही म्हणतात. पायका म्हणजे असे पदार्थ खाणे ज्यात न्यूट्रिशनल व्हॅल्यू अजिबातच नाही, जसे माती, वाळू, लहान दगड, खडू, पेन्सिल इत्यादी, किंवा कधी कधी मातीची किंवा रंग दिलेली भिंत चाटणे. अनेक लहान मुलांमध्ये हे लक्षण आढळते. सर्वसाधारणपणे वय वर्ष 1 ते 5 या वयोगटात हे लक्षण प्रामुख्याने आढळते. बाळ माती का खाते? पायकाचे एक्झॅक्ट कारण माहिती नाही, मात्र अनेकदा ज्या मुलांमध्ये रक्तातील आयन म्हणजेच लोह आणि शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी असते ती मुले माती, खडू किंवा पेन्सिल खातात असे आढळून आले आहे. अर्थात ज्यांना रक्तक्षय किंवा कॅल्शियम डेफिशियन्सी आहे त्यांना मातीसारख्या वस्तू खाण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. लक्षण: माती खाण्यामुळे शरीरावर काय परिणाम होतो? माती खाणाऱ्या मुलांमध्ये अनेकदा पोटातले कृमी म्हणजे जंत होतात, यामुळे सतत पोट दुखणे, बाळ किरकिर करणे, भूक मंदावणे, वजन कमी होणे ही लक्षणे कधी कधी आढळतात. आणि पोटात जंत झाल्यास त्यामुळे रक्तातील लोहाचे प्रमाण आणखी कमी होऊन माती खाण्याची इच्छा अधिकच वाढत जाते. मातीमध्ये असणाऱ्या दूषित घटकांमुळे किंवा काही जीवाणूंमुळे बाळाला पोटाचे इन्फेक्शन होऊन कधी कधी पोटदुखी, जुलाब, ताप, पोट फुगणे ही लक्षणे निर्माण होऊ शकतात. कधी कधी तर यापैकी कोणतेही लक्षण नसते, फक्त बाळ माती खाते एवढीच तक्रार असते. उपचार: माती खाण्यावर उपचार म्हणून केवळ एखादेच इंजेक्शन दिले आणि झाले असं नसतं. उपचार करताना रोगाची कारणे दूर करणे हा आमचा मूळ उद्देश असतो, जेणेकरून ही समस्या वारंवार उद्भवणार नाही या दृष्टीने पुढील उपचार केले जातात. 1. सर्वप्रथम बाळाला डीवर्मिंग करणे आवश्यक असते. डीवर्मिंग म्हणजे जंतावरील गोळी किंवा औषध देणे. अर्थात बाळाला जरी संडासमधून जंत पडत नसले तरीही जंताचे औषध देणे हा उपचाराचा पहिला टप्पा असतो. आणि जर बाळाच्या संडासमधून जंत बाहेर पडत असतील तर बाळासह घरातील सर्वच लहान मोठ्या व्यक्तींचे डीवर्मिंग करणे आवश्यक ठरते. 2. पायका हे लक्षण रक्त व कॅल्शियमच्या कमतरतेमुळे निर्माण होते, म्हणूनच बाळाला रक्त व कॅल्शियमच्या वाढीसाठी काही टॉनिक द्यावे लागतात. हे टॉनिक कमीत कमी 1.5 तर जास्तीत जास्त 3 महिने पर्यंत घ्यावे. 3. यासोबतच दर 3 महिन्यांनी बाळाला डीवर्मिंग करण्यासाठी जंतांची गोळी किंवा औषध त्याच्या वयानुसार योग्य मात्रेत द्यावे लागते. या उपचारांसोबतच पालकांनी घरी काय काळजी घ्यावी? आपल्या बाळाला लागली माती खाण्याची सवय जाण्यासाठी डॉक्टरने त्याला रक्त व कॅल्शियमच्या वाढीसाठी टॉनिक तर दिले असतीलच, मात्र तरीही त्यासाठी काही काळ निश्चितच जाऊ द्यावा लागेल. यामुळेच ही सवय जाईपर्यंत पालकांनी घरी पुढील गोष्टींचे पालन करावे. 1. काही दिवस आपल्या बाळाला अंडर ऑब्झर्वेशन ठेवा, थोडक्यात त्याच्यावर पाळत ठेवा आणि त्याला माती खाण्यापासून परावृत्त करा. हा कालावधी कमीत कमी 15 दिवसांचा असू शकतो. 2. बाळाची नखे वेळच्या वेळी कापा, जेणेकरून त्या घाण साचून त्याद्वारे बाळाला जंत होणार नाही याची काळजी घ्या. 3. जेवणापूर्वी किंवा काही खाण्याच्या आधी बाळाचे हात स्वच्छ धुवून द्या. काही दिवस बाळ कुरकुर करेल, मात्र एकदा सवय लागली की ते स्वतःहून खाण्याआधी हात धुवे असे सांगेल. लक्षात ठेवा, अस्वच्छ हात हे अनेक आजारांचे प्रमुख कारण आहे. 4. दर 3 महिन्यांनी आपल्या बाळासह संपूर्ण कुटुंबाचे डीवर्मिंग करा. 5. माती खाणे हे लक्षण कधी कधी मानसिक ताणामुळे पण दिसून येते, यामुळे घरात तणावाचे वातावरण राहणार नाही याची काळजी घ्या. 6. बाळाच्या रक्तातील लोहाचे प्रमाण योग्य राखण्यासाठी बाळाला अधूनमधून गुळ शेंगदाणे, शेंगदाण्याची चिक्की, राजगिऱ्याचा लाडू, काळी खजूर, काळी मनुके यांसारखे पदार्थ खाऊ म्हणून द्या. तर कॅल्शियमसाठी बाळाला रोज दूध, अधूनमधून दही आणि रोज योग्य सूर्यप्रकाश मिळेल याकडे लक्ष द्या.
तर मग फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा विषय मला कमेंट मध्ये जरूर कळवा. तुम्हाला अजून काही शंका असतील किंवा तुम्हाला अजून कुठल्या नवीन विषयांवरती माहिती हवी असेल तर तेही तुम्ही आम्हाला सुचवू शकता. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.